धमकावणाऱ्या आमदाराविरोधात पोलिसात तक्रार दाखल. मौजे चिंचोली रुद्रायणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या आमदारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विकास कामासंदर्भात जाब विचारल्याच्या कारणावरून आमदारांनी आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी एका ग्रामपंचायत सदस्याला आणि गावकऱ्यांना धमकावीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार बार्शी टाकळी पोलीस स्टेशनला गावकऱ्यांनी दिली आहे. बार्शी टाकळी तालुक्यातील रुद्रायणी येथे रुद्रायणी मातेचा यात्रा महोत्सव चालू आहे. दर्शनासाठी मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश आप्पा पिंपळे हे आपल्या कार्यकर्त्यांसह आले असता चिखलगाव ते चिंचोली या रस्त्यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्य रुद्राक्ष राठोड आणि गावकऱ्यांनी आमदार पिंपळे यांना घेरून विकास कामासंदर्भात प्रश्नांचा भडीमार केला. हा रस्ता गेल्या 15 वर्षांपासून नादुरुस्त असून याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी आमदाराला जाब विचारला. बार्शी टाकळी तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी जाब विचारणाऱ्या गावकऱ्यांना धमकावत धक्काबुक्की केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य राठोड यांनी बार्शी टाकळी पोलीस स्टेशनला केली आहे. मागील 4 महिन्यापासून जे आपलं रस्त्याविषयी आंदोलन सुरू आहे, चिंचोली माता रुद्रायणीचा जो रस्ता आहे, चिखलगाव फाटा ते राजनखेड आणि बार्शी टाकळी ते पाटखेळ सोनगिरी आणि चिंचोली माता रुद्रायणी माता मंदिरापर्यंतचा, त्यावेळेस स्वाक्षरी अभियान आम्ही राबवलं होतं 4-5 गावामध्ये. तर तेव्हा आमदार साहेबांचा मला फोन आला, तेव्हा धमकावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी लक्ष न देता माझं काम सुरू ठेवलं. त्यानंतर त्यांनी मला त्या कॉलमध्ये रेकॉर्डिंगमध्ये असं म्हटलं होतं त्या बोलताना की तू माझ्याबद्दल खोटे प्रचार कशाला करत आहे, मला NOC आणून दे जिल्हा परिषदमधून, तेव्हाच मी या रस्त्याचं काम लावेन. पण कसल्याही प्रकारची NOC जिल्हा परिषदमध्ये चौकशी केली असता तसं काही तथ्य नाही आहे त्या गोष्टीत आमदार साहेबांच्या हे लक्षात आलं. तर त्यांनी आमदार साहेबांनी असं म्हटलं की मला NOC देत नाही आहे 10 वर्षापासून असे आमदार साहेब म्हणत आहेत. तर तू आणून दे, मी साधा ग्रामपंचायत सदस्य चिंचोली रुद्रायणी, मी कुठून आणून देऊ असं मी त्यांना विचारलं असता त्यांनी धमकवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी गावात पाय ठेवेल म्हणे जेव्हा रस्ता बनेल तेव्हाच. तर मग ते काल रुद्रायणी माताची यात्रा असताना गावामध्ये आले संध्याकाळच्या वेळेस. तर त्यांनी मला मी त्यांना जाऊन विचारला पूजा झाल्यानंतर त्यांची की साहेब तुम्ही जर डायरेक्ट रस्ता झाल्यानंतर येणार होते, तुम्ही फक्त आता शोबाजी करण्यासाठी झाले का, आमच्या गावाचा काही प्रश्न आहेत ते आम्हाला उत्तर द्या, त्यानंतर आम्ही पुढे तुम्हाला पुढे जाऊ देऊ. त्यामुळे सर्व नागरिकांनी त्यांना अडवल्यानंतर त्यांचे काही कार्यकर्ते समोर आले, आम्ही त्यांना विचारलं की साहेब रस्त्याचं काम कधी होणार, तर त्यांचे कार्यकर्ते एकदम अंगावर धावले. काही एका कार्यकर्त्याने ज्यांचं नाव यामध्ये आहे महादेव साहेबराव काकळ, हे भाजपाचे तालुका अध्यक्ष आहेत माजी, त्यांनी माझ्या अंगावर म्हणजे अंगावर एकदम धक्का दिला आणि लुटलं. आणि त्यानंतर एक असा नाव आहे संजय शामराव इंगळे, हे वयस्कर वृद्ध त्यांना तालुका अध्यक्ष आहेत जे आता नवीन आले, त्यांनी आईवरून एवढ्या गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली की आता मी बोलू नाही शकत या व्हिडिओमध्ये. कंप्लेंटमध्ये मी त्याची नोंद केलेली आहे. आमदार साहेबसुद्धा वोट टाकून माझ्या अंगावर येतात, कार्यकर्त्यांना सुद्धा आदेश देत आहे की याला हाना मारा छत्री त्याला मारा, म्हणजे अशा भाषेत ते माझ्यावर उलटत आहेत. तरी सुद्धा आज आम्ही काल त्यानंतर काही त्यांना कार्यकर्त्यांना त्यांनी पाठवलं आणि मला धमकी दिली की तुला तुझा गेम करण्यात येईल, तू आमदाराच्या विषयी तर बोललास पण तुझा गेम करण्यात येईल. त्यासाठी आज आम्ही लेखी कंप्लेंट आपल्या बार्शी टाकळी पोलीस स्टेशन येथे दिलेली आहे. सार्वजनिक पाठिंबा मला मिळालेला आहे त्याबद्दल. भविष्यात मी यांनी जर त्वरित गुन्हे दाखल केले नाहीत तर आम्ही मोठ्यात मोठं आंदोलन घेऊन आमदाराच्या विरोधात सर्व प्रशासनाच्या विरोधात मोठं आंदोलन आम्ही सर्व पक्षाच्या वतीनं आम्ही पूर्ण तालुक्यात जिल्ह्यात आंदोलन घेणार आहोत. धन्यवाद. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा YouTube न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.